नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग परी। हसली हसली आज परी खूप हॅप्पी आहे, कारण की आमच्या इथे एक नवीन पाहुणे आलेले आहे बाबा परीला भेटायला। ती म्हणसन कोण आले तर हात जुनाच आहे हो की नाही? परी कोणाला आपल्या इथं, आपल्या इथं कोण आलं? आजी। आजी आली तुझी? तर आजीला भेटली का नाही? हा ते बघा आमची आत्या आली बाबा, बऱ्याच दिवसानंतर येणं केलं काय कामाले। आणि हा मित्रांनो, तुम्ही आम्हाला विचारलं नाही तुमची आजी कुठे गेली, आपली आजी दिसली नाही तुम्हाला बरेच दिवस झाले, 15 दिवस झाले आजी, एक दोन व्हिडिओ, एक दोन व्हिडिओ दिसली आजी आणि नंतर गायबच झाली। तर आजी आमच्या एका नातेवाईकाच्या घरी गेलेली जालन्यामध्येच, तिथं जाऊन तिथंच बसली बिचारी, यायचं नाव घेत नाहीये। आई कुठे आहेस तू? ते भाई काय काम करते, काय काम करते? बरं मला सांग आपली आजी कुठे गेली? आपली आजी गेली, त्यांची बहीण वागली उद्या दाव आहे। ओके, तर 10 दिवस आपण तिकडे जाणार, आपल्याला पण जायचं उद्या। ओके, तर आम्ही पण जाणार आहे, पण उद्या दोन कार्यक्रम आहेत। तुम्ही कार्यक्रमात जा, आम्ही जातो। हा तर बघू आता कोण कोणत्या कार्यक्रमात जाते तर। आणि परी पण सोबत येईल, कोमल पण येईल, आणि नळाला पाणी आलेले म्हणून सगळे भांडे धुवायला काढले। तर आज आमची आत्या आलेली, आत्याने काय काय सामान आणलं पाहूया काढ। तर आज आपल्याकडे आहे मम्माची ही फेशियल किट, ॲप्टॉन फेशियल किट। तर आता ह्या किटचा फायदा काय, याच्यामध्ये 6 स्टेप दिलेले आहे, ते कशा वापरायच्या आहे, कसा इस्तेमाल करायचा आणि परत त्याचा फायदा काय, ते देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। तर चला ह्या क्रीम वापरून बघूया। तर आपली स्टेप 1 आहे बघा, क्लिझिंग मिल्क। आता ही जी क्रीम आहे ती तुम्हाला चेहऱ्यावर लावायची आहे आणि तुम्हाला कॉटननं किंवा धुवून घ्यायची आहे किंवा पुसून घ्यायची आहे, कारण की तुमच्या चेहऱ्यावर जे डर्ट असतोय तर तो पूर्णपणे रिमूव्ह होऊन जाईल ह्या क्रीमनं। तर ही एकदम पातळ क्रीम आहे, तुम्हाला आता दिसेलच व्हिडिओमध्ये की मी वापरतो आहे बघा। तर ही स्टेप 1 असल्यामुळे ही सुरुवातीला तुम्हाला लावायची आहे आणि धुवून घ्यायचं आहे किंवा पुसून घ्यायचं आहे कपड्यानं। तर आता मी याला कॉटननं पुसून घेणार आहे लावून, आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायची आहे। तर पहिल्या याच्यात आपण अप्लाय केली, आता पुसून घेतलेली आहे। आता आपली सेकंड स्टेप जी आहे ती आहे फेस स्क्रब। स्क्रब म्हणजे हा तुम्हाला मसाज करायचा आहे 2 ते 3 मिनिटापर्यंत तुमच्या फेसला, आणि नंतर तुम्हाला पुसून घ्यायचं आहे किंवा धुवून घ्यायचं आहे। मी तर धुवूनच घेतलेलं आहे। तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्किनला ते लावायचं आहे स्क्रब, आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत तुम्हाला इथं स्क्रब करायचं म्हणजे मसाज करायचं आहे पूर्ण स्किनला, स्किनला म्हणण्यापेक्षा पूर्ण फेसला। तर अशा पद्धतीने आपण लावून घेऊया आणि थोडा मसाज करूया आणि नंतर याला धुवून घेऊया। तर चला आता थोड्या वेळ मसाज करतो आणि मग मी याला धुवून घेतो। तर चला आता धुवून घेऊया। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे धुवून घ्यायचं आहे पूर्णपणे। आणि आता आपण 3 नंबरच्या स्टेपकडे जाणार आहे, ज्याचं नाव आहे सूथिंग जेल। तर हा जेल तुम्हाला 1 ते 2 मिनिटापर्यंत तुमच्या फेसला मसाज करायचा आहे। नंतर हा जो जेल आहे तो पूर्णपणे तुमच्या चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होऊन जात असतो, म्हणजे चेहऱ्यामध्ये पूर्णपणे ऑब्झर्व होऊन जातो हा। तर स्टेप 3 आहे ही, तर तुम्हाला 1-2 मिनिटापर्यंत याला लावायचं आहे। तर मी 1-2 मिनिटापर्यंत लावतो आणि मग जाऊया आपण आपल्या 4थ्या स्टेपकडे। जसं की 4थी स्टेप आपली आहे मसाज क्रीम। तर ही क्रीम तुम्हाला 5 ते 10 मिनिटापर्यंत तुमच्या स्किनला सर्क्युलर मोशनमध्ये लावायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे। तर ही क्रीम बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हातावर घ्यायची आहे थोडी, आणि ही क्रीम लावून तुम्हाला 5 ते 10 मिनिटापर्यंत तुम्हाला मसाज करायचा आहे। तर मी 5-10 मिनिटापर्यंत मसाज करतो आणि नंतर ही क्रीम जी आहे ओल्या कपड्यानं पुसून घेतो आहे, कारण की 5-10 मिनिटापर्यंत तुम्ही थांबू शकत नाही म्हणून मी वेट करून पुसून घेणार आहे। तर चला आता याला पुसून घेऊया आपण, आणि मी जातो आहे पुढच्या स्टेपकडे, ज्याचं नाव आहे फेस मास्क, म्हणजे ही 5वी स्टेप आहे। तर यामध्ये तुम्हाला हे फेस मास्क 15 मिनिटापर्यंत तुमच्या फेसला इथं लावून ठेवायचं आहे। नंतर तुम्हाला वॉश करायचं आहे वॉटरनं, म्हणजे पाण्यानं तुम्हाला धुवायचं आहे। तर फेस मास्क असं लावायचं आहे, तर फेस मास्क म्हटल्यानंतर हे पूर्ण फेसला दिसणारच आहे। तर अशा पद्धतीनं काही लावायचं आहे, मला वाटतं याची मुलतानी माती वगैरे आहे कारण की ते तसं वाटू लागलं होतं म्हणून। हे तुम्हाला असं लावून घ्यायचं आहे फेस मास्क आणि नंतर तुम्हाला ते धुवायचं आहे। तर चला आता याला लावून घेतो आहे मी आणि मग याला धुवून परत तुम्हाला भेटतो। मित्रांनो, मम्माअर्थ जे आहे ते पूर्णपणे इंडियन ब्रँड आहे आणि इंडियामध्येच बनते। सोबतच मम्माअर्थ जे आहे ते प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मम्माअर्थनं आतापर्यंत जेवढेही प्लास्टिक यूज केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक त्यांना आता रिसायकलसुद्धा केलेलं आहे, आणि ते दर महिन्याला 240 MT प्लास्टिक रिसायकल करतात आणि 1 MT किंमत आहे 1000 किलो। तर 6 नंबरची स्टेप आहे आपली क्रीम आहे, तर ग्लो क्रीम म्हणत आहे। तर ही लावल्यानंतर तुमचा फेशियल किट वापरणं पूर्णपणे एकदम होऊन जाईल, ही शेवटची स्टेप आहे।
तर आपलं फेशियल किट वापरून झालेली आहे. जर की तुम्हाला हे ऑर्डर करायचं असलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा आहे. आणि हे जे सगळे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला मम्मा अर्थ वेबसाईट, मम्मा अर्थ ॲप, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल इथे सगळीकडे अवेलेबल आहे. सोबतच स्क्रीनवर आमचा तुम्हाला कुपन कोड दिसत असेल तो तुम्ही यूज करा. तो यूज केल्यानंतर तुम्हाला 20% डिस्काउंटसुद्धा भेटणार आहे. तर वापरून बघा हे नक्की प्रोडक्ट. धन्यवाद. काय काय आणलं? हा कार्ड कार्ड चल. काय आणलं पावतं ते? काय काय आहे? ये कोमल लवकर. काय कोणासोबत आले तुम्ही? बोरा आणलेत का? लोणचं पण आणलं, बोरं पण आणलं. या मित्रांनो, आमच्या इथं बोरं खाण्यासाठी सगळ्यांनी झाड आणले. तर झाड आणले बाबा. हे काय? भाजी नाहीये कोमल, ते कल झाड आहे ते. नाही हे बघा, हे फुलं आहेत. हे काही फुले त्या देव आंबाडी म्हणून आहेत. आंबाडी झाड आहे का? तर ही फुलांची भाजी आपल्याला करून दाखवणार होते, पण काय चटणी का भाजी केलीच नाही. तर यावेळेस करणार आहे. आता तुम्ही दाखव सर. तर याचा व्हिडिओ जो आहे तो आईच्या चॅनलवर येईल, आपली आई या चॅनलवर येईल. तर या सगळ्यांनी हे बघा, हे फुलाची भाजी बघूया आपण कशी करतात. तर एकदम लाल होती नी, एकदम लाल होती नाही, कलर सारखी. हा आणि हे बघा, बोर आणलेले. आणि खाणं बी चालेल. अगं परी लहान आहे कोमल, तिला बी खायचे म्हणते. तर आपण एक दोन बोरं खाऊन बघू. तुला खायची का एक? सोम नाही खात ना, नको म्हणतोय. चालेल. हो काय मस्त आहे. तर आम्ही बोराचं बोरकुट पण करतो इथं. आणि ते काय उकडून वाळल्यानंतर नाही, ते नाही त्याची भाजी करायची आपल्याला. तर बघा असं काही आहे, आपण एवढं काही सामान आणलेलं आहे. आणि माझ्या हिशोबानं आजी येईल उद्या. नाही मंगळवारी येईल बाबा, आई म्हणते मंगळवारी येईल आजी. तर बघूया. परी तुला बोरं दिलं नाही बेटा, बाळा तुला बोरं दिलं नाही. तू विचार नाही काय आणलं माझ्यासाठी? तर तू विचारलं ना? मी विचारलं तुझ्यासाठी काय आणलं? विचार ना. कोमलसाठी काय आणलं? माझ्यासाठी काय आणलं? मग असू द्या, प्रत्येकासाठी काही ना काय आणायला पाहिजे ना. बरं मित्रांनो तुम्ही सांगा. मम्मी आहे का कोमलची? का ग कोमल मम्मी आहे तुझी? बरं आहे बाबा. हा तर आता आई आईच्या चॅनलवर एक दोन रेसिपी आत्या सुद्धा टाकणार आहे. तर बघू आता आत्या कशी रेसिपीज वगैरे बनवते. नळाला पाणी देखील आलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असं आमच्या गल्लीमध्ये पाणी साचतं इथे. हे बघा, त्या दिवशीच मी पाणी काढून दिलं इथलं. बारीक फावड्यान रस्ता केलता. आणि आज परत इथं पाणी साचणार आहे, तळ साचणार आहे पूर्ण इथं. आई काय करायचं ग? ए तुम्ही माती खेळताय ना? तुझ्या हातात जात नाही ती माती. उठा लवकर, लवकर उठा, हात धुवा आणि घरी वा. गाडी कोणाची आहे? मग त्याला खेळायला होतो का तू? नाही नाही. चप्पल कोणाची? वा 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 वा. तर चला, ही झाडं कशी जाणली आहे ते आम्हाला सांगा बरं. जसं शेवंती आहे का? कोणती शेवंती आहे? पिवळी. निळी आहे का? पिवळी. लाल आहे. लाल आणि पिवळी आहे का? बरं बरं, याला लावून देऊ मित्रांनो आपण कुठंतरी. काय बेल? नाही कुंदन. कुंदन कुंदन काय त्याला? हा बरं बरं. मग लावा कुठं, जागा कुठे? झाड खाते का ते? शोच आहे ना. ते नीट घेऊन दिला. ते लागले तर ते जास्वंदी लागले आणि हिने लागले ना. गुलाब बी लागले होते डबल गेले ते. काय आम्ही विकत आणले
पण जेवढी लाल माती तेवढे दिवस जगतात ते नंतर ते मरून जातात. नाही रे मग दावरे आमच्या हाती येत नाही ते येतात लगेच जळून जातात ते दरवेळेस तीच तो होतोय म्हणून तर आपल्याकडे नाही राहिली झाडं. अहो बाबा तिला परेशान करते काय सांगू तुम्हाला मी. कोंडोळा 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 तर आज आताचे स्पेशल काहीतरी बनणार आहे. आता तुमचं तुम्हाला काय आवडतं सांगा आम्हाला. मला काय आवडते म्हणते आता सांगा ना तुम्हाला. आज काहीतरी स्पेशल करूया तुमच्यासाठी आई. आतेसाठी काहीतरी स्पेशल बनवा आज जेवण. कळणाची भाकरी नाही. आज गुरुवार आहे का? आज चालतं ना मटण वगैरे. इडले तर उद्या सकाळी करशील ना. आता मग आज मटण गिटण काहीतरी करा आता मस्त एकदम. पहिले तू काय खाशील? हॉटेल मधील काहीतरी कसं बोलतो तू? आम्ही घरीच करत असतो सो माहिती तुला. भात का आणू का? चालते चालते तुला. हा आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन दे आता. चल तू इन्व्हिटेशन दे. तुमची इथं काय आहे? वास्तुपूजा. कधी आहे? 3 दिवसांनी 21 तारखेला काय शिवनगरला. तर तुम्ही सगळे या म्हणा. हा जेवण पण आहे ना. अजून काय? तुझं घर दाखवशील मला? तुझं रूम दाखवशील? पक्क्यात? काय बरं काय करायचं सो? एक बघून घ्यायचं टोपलं त्यामध्ये गुलाबजाम काढची मला वेगळे आणून द्यायचे काय? तरच मी येईन बरं. त्याची मम्मी म्हणते गुलाबजाम नाही पण तो म्हणतो आहे. चक्का 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 म्हणतात. तुम्हाला काय खायचंय? डोसा. डोसा भी बाय. आम्ही यांच्या घरी जाणार आहे कार्यक्रमाला. यांच्या घरी कार्यक्रम मित्रांनो. आणि यांना नवीन घर घेतलेलं आहे शिवनगर मध्ये. इथं जालन्यातच आहे. तर तिथे जाणार आहे 21 तारखेला कार्यक्रम त्यांच्या इथे. हा व्हिडिओ येईल तिथला. तसा परीला आलेली आई झोप म्हणून डोळे चोळत आहे. आणि आजकाल ही पोरगी काय करते आई सांगाल? काय करते आई? ती पोराचे केस धरून नुसते चांगले तिला पोरांना मारते. ती करून पोरं जातच नाही तिच्याजवळ आहे ना. ले मारायला लागली ती आता 4-5 वर्ष ती पोरग तिच्याजवळ जातले. अरे बाबा ती मलाच मारती. मला बी मारती ती. मी कोणाला सांगू? सांग बरं. ले भयंकर झाली आता परी. रात्याने एवढं काही सामान आणलंय आपल्यासाठी. तर चला आता बोर संपवायचे आपल्याला थोडे थोडे करून. कोणाला वाटून द्यायची ना? काऊन ती खायली ना? खाऊ दे ना मग. आम्ही दोघांना बरोबर खातो. बोराचा सर्दीचा काय संबंध? खोकल्याचा संबंध आहे बाबा. सर्दीचं काय? बघा मित्रांनो दिसला का तुम्हाला आईचा खरा चेहरा? दिसला का? कुठे गेली? दिसला का? बोरं खाऊ द्या ना पा. सुनाला बोरं खाऊ देत नाहीये. बाळ छोटे तिला सर्दी झालेली आहे. आई सर्दीचा आणि बोराचा काही संबंध नाही. खोकल्याचा संबंध आहे. सर्दी झाली म्हणजे खोकला येते. त्याला काय अर्थ आहे? तुम्हाला आवडतात बोरं? आवडतात ना. मग खायला पाहिजे माणसानी. आणि आपली परी पचवते आता सगळी नाही का बाळा? टाळ्या मी वाजवते बाई परी. चल यायचं तुला. आता आम्हाला गाडी चक्कर बी लागते बाबा दररोज सकाळी. माझ्याकडे यायचं म्हणजे पप्पा सवय लावली ना 2 दिवस. ऐका 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 कशी करते. आता कशी बसणार आहे? कमरेवर बसते तुमच्या. काय डोसा करायचा आम्हाला? डोसेच पीठ आहे? इडलीचे पीठ आणि डोसा म्हणतोय तो. चला मित्रांनो बस एवढंच होतं व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आज आमची आत्या आलेली. आम्ही खूप हॅपी आहेत. तुम्हाला कसं वाटलं सांगा व्हिडिओ. जर कधी फेसबुकला बघत असेल तर करा फॉलो. आणि युट्यूबला बघत असेल तर करा सबस्क्राईब. चला भेटतो आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. आणि जय महाराष्ट्र. कर जय महाराष्ट्र. बाय.